अमरावती की नवनीत राणा और उनके पति रवि राणा के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनके निजी निवास स्थान के सामने हनुमान चालीसा पठन मामले में शिवसेना नेता संजय राउत ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने राणा पति पत्नी को बंटी और बबली कहा है। तर जनतेच्या भावनेचा हा स्फोट आहे। मी या क्षणी नागपूरला आहे, मी नागपुरातून सुद्धा एक वातावरण पाहतोय। तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे ते लक्षात घ्या। पण राऊत साहेब, दराड दाम्पत्याला थांबवायला पोलीस यंत्रणा आहे। अरे कोण दाम्पत्य, पोलीस यंत्रणा आहे, कुठेतरी कायदा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबई केंद्रीय तपास केंद्रीय पोलीस बलाचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही। शिवसैनिक सक्षम आहे आणि शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार असतो। सरकार असल्यामुळे नक्की आमचे हात बांधले आहेत। देवेंद्र फडणवीस म्हटले की सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड, मग सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड, मग तुम्ही काय करताय? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड, ही तुमची जी गुंडगिरी आहे ना, झुंडशाही, केंद्रीय पोलिसांच्या पाठबळावर ही तुमचीसुद्धा झुंडशाही आहे। आणि मग त्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी त्या झुंडशाहीने उत्तर दिलं, बरं का? तर तुम्हाला काय मिरच्या झुंबताय कशा करता? तुम्ही जर आमच्यावरती हात उगारण्याचा प्रयत्न कराल तर तो शिवसैनिक आहे, हा महाराष्ट्र आहे, आम्ही सगळे आहोत, हजारो लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। आणि परत सांगतो, आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाही। लावा, माझा आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं। राष्ट्रपती राजवटी, CBI, ED याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत। सत्तेची पर्वा आम्हाला नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या गजरामर वाक्य आहे। आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही आहोत, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे। आणि सत्ता फक्त खुर्चीची नसते, शिवसेना हीच एक पॉवर आहे। आणि तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल तर मी घेऊ शकता, यापूर्वी लोकांनी घेतलेलं आहे, ठीक आहे। जे होतं आहे ते होऊन जाऊ द्या आणि एकदाच होईल। आणि हे बायकांच्या आडून भारतीय जनता पक्ष हे शिकंडीचे उद्योग करते आहे ना, बरं का? ही हिजडेगिरी बंद करा।